राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स चीनच्या सीमेपर्यंत पोहोचणार रेल्वेचे जाळे सुरेश प्रभू नांदेड आयुक्तालयासाठी सर्वजण एकवटले नांदेड प्रशासनाकडून रस्ता सुरक्षा अभियानाला मोटर वाहन रॅलीने उत्साहात प्रारंभ आर्यवैश्य महिला मंडळ हदगाव यांच्या वतीने स्वच्छता अभियान जनजागृती रॅली श्री क्षेत्र युती महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन शंतनू डोईफोडे यांना मातृशोक आता बातमीपत्र विस्ताराने पूर्वांचल मधील 8 राज्यांमध्ये अद्यापही रेल्वे पोहोचलेली नाही चीनच्या सीमेलगत असलेल्या या भागात रेल्वेचे जाळे वाढविण्यासाठी 2,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी केली मार्च एप्रिल मध्ये संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासोबत सीमेलगतच्या राज्याचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले देशाचा विकास वाढवण्यामध्ये कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे या रेल्वेमुळे देशाचे अर्थकारण बदलू शकते यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास आहे त्यामुळे पूर्वांचल मधील राज्यात रेल्वेचे जाळे विणण्यासाठी केंद्राने 2,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे दोन्ही खात्यांकडून या प्रकल्पासाठी संयुक्त खर्च करण्यात येणार आहे नांदेड आयुक्तालयाच्या समर्थनासाठी सर्व पक्ष व सामाजिक संघटना यांच्या वतीने प्रचंड जनसमर्थन मिळविण्याच्या दृष्टीने गुणवत्तेच्या आधारावर नांदेड येथेच आयुक्तालय व्हावे यासाठी चळवळ निर्माण करून महाराष्ट्र शासनाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय पीपल्स कॉलेज येथे संपन्न झालेल्या राज्यशास्त्र व लोक प्रशासन विभागातर्फे आयोजित चर्चासत्र प्रचंड जनसमर्थन मिळाले आहे नांदेड येथे होणाऱ्या आयुक्तालयासाठी हिंगोली परभणी जिल्ह्याचा पाठिंबा मिळण्यासाठी नांदेडातील सर्वपक्षीय नेते या दोन्ही जिल्ह्यांचा दौरा करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तालयाबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल आजी व माजी मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे ठराव घेण्यात आला शहरातील पीपल्स महाविद्यालयात विभागीय आयुक्तालयाचे स्वरूप व्याप्ती व महत्व या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते सर्वपक्षीय संपन्न झालेल्या या चर्चासत्राला माजी मंत्री डॉक्टर माधवराव किन्हाळकर अमरनाथ राजूरकर डॉक्टर व्यंकटेश काब्दे माजी आमदार ओम प्रकाश पोकर्णा माधवराव पाटील जवळगावकर दिलीप कंदकुर्ते शोभा वाघमारे बालाजी कोंपलवार पत्रकार संजीव कुलकर्णी ऍडव्होकेट प्रवीण साले प्राचार्य एन व्ही इंगोले प्राचार्य गोपाळराव कदम उत्तमराव सूर्यवंशी शारदा तुंगार पत्रकार कमलाकर जोशी प्रदीप नागापूरकर डॉक्टर डी आर देशमुख उमाकांत शिंदे राजेंद्र शिंदे बी आर कदम यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती रस्ता सुरक्षा अभियान पंधरवड्याचा आज जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातून मोटार वाहन रॅलीने प्रारंभ करण्यात आला रविवार 25 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या अभियानात जिल्हाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आज जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया यांच्या उपस्थितीत मोटार वाहन रॅलीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले या प्रसंगी प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे महानगरपालिका उपायुक्त रत्नाकर वाघमारे तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आदींसह वाहतूकदार संघटना वाहनधारक संघटनाचे पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते रस्ता सुरक्षा अभियानात वाहन चालक मालक मेळावा चौक सभा मोफत वायू प्रदूषण तपासणी विशेष वाहन तपासणी मोहीम शालेय विद्यार्थ्यांसाठी वाहतूक शिस्त प्रबोधनाचे कार्यक्रम वाहनांना रिफ्लेक्टिव्ह बसवणे वाहन चालकांची नेत्र तपासणी स्कूल बस मालक चालक मेळावा बैलगाड्यांसह ट्रॅक्टर ट्रॉलीज यांना रेडियम पट्ट्या लावणे निबंध व चित्रकला स्पर्धा अशा अनेक विविध कार्यक्रमांचे संबंधित विभागातर्फे आयोजन करण्यात आले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी व रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकूर हॉटेलमध्येच
शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल। थालीची वेळ सकाळी 11 ते 3:30 पर्यंत आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत। किटी पार्टी, गेट टुगेदर पार्टी, लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे, मग चिंता कशाला। दुर्वांकूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला, एक वेळ नक्की भेट द्या। संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर, कुटुंब फॅशनच्या बाजूस, वजीराबाद, नांदेड। संपर्क 9921022221, 9850222221, 9970943387। शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 7350662556। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर नांदेड। संपर्क 7350662556। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाइट्स अँड मार्बल। घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी, त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड। संपर्क 9423035535। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आर्यवैश्य महिला मंडळ हदगाव यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती व योगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंतीचे औचित्य साधून हदगाव शहरात हनुमान मंदिरापासून स्वच्छतेच्या रॅलीचे उद्घाटन पोलीस निरीक्षक निकम साहेबांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रास्ताविक मंडळाच्या सदस्य सौ वट्टंबर यांनी स्वच्छतेचे महत्व व महापुरुषांचे कार्य सांगितले। यावेळी स्वच्छ भारत, सुंदर भारत या जयघोष करीत साईबाबा निवासी अपंग व मुकबधीर विद्यालयाच्या मुलांनी सहभाग घेऊन आनंद घेतला। आम्ही शरीराने अपंग आहोत पण मनाने नाही, तर समाजाच्या इतर माणसांसारखे काम करू शकतो हे यावेळी त्यांनी दाखवून दिले। यावेळी मंदिर परिसर, गणपती मंदिर, कृष्ण मंदिर, हनुमान मंदिर, मसाई देवी व सर्व परिसर स्वच्छ करण्यात आले। रस्त्याने सुद्धा महिला मंडळ अतिशय आनंदाने झाडू मारून स्वच्छ केले। जुना बस स्टँडेतील स्वातंत्र्य लढ्यातील स्मारक स्वच्छ पाण्याने धुण्यात आले। यावेळी वास्पी क्लबचे सर्व पदाधिकारी डॉक्टर मामिडवार, श्रीनिवास दमकोंडवार उपस्थित होते। पत्रकार शिवाजीराव देशमुख, आर्यवैश्य मंडळाचे डॉक्टर मुक्कावार, डॉक्टर पलिकोंडावार, गंधेवार व शिरीष मनाटकर या सर्वांनी सहकार्य केले। सूत्रसंचलन राम वट्टमवार, तर आभार महिला मंडळाचे अध्यक्ष सौ शरयुताई मनाटकर यांनी मानले। यावेळी त्या म्हणाल्या की भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून स्वच्छ भारत, सुंदर भारत ही लोक चळवळ झाली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने भारत समृद्ध व स्वच्छ होईल व सर्वांनी स्वयंप्रेरित कृती करावी। यावेळी सर्व समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। मुखेड तालुक्यातील श्री क्षेत्र येवती येथे आयोजित वार्षिक संजीवनी समाधीकाल महोत्सवात सोमवारी महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। श्री क्षेत्र येवती येथे सद्गुरू नरश्याम महाराज यांच्या वार्षिक संजीवनी समाधीकाल महोत्सव दिनांक 6 ते 12 जानेवारी 2015 या काळात आयोजित करण्यात आला। या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यात रोज समाधी अभिषेक, श्री गुरुचरित्र पारायण, नाम जप अनुष्ठान होत आहे। काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर आदी भरगच्च कार्यक्रम केले जात आहेत। सद्गुरु नरश्याम महाराज यांच्या उपस्थितीत विविध दिन उपक्रम होत आहेत। मुखेड तालुक्यातील अनेक गावातील पायदिंडीचे आगमन रविवारी 11 जानेवारी रोजी झाले आहे। अखंड हरिनाम सप्ताहाला भाविकांनी गर्दी केली आहे। वार्षिक संजीवनी समाधी काल उत्सवानिमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाळू महाराज जोशी व येवतीतील ग्रामस्थांनी केले आहे। ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी सुधाकरावजी डोईफोडे यांच्या पत्नी श्रीमती मालतीताई सुधाकर डोईफोडे वय 78 वर्ष आज पहाटे यांचे निधन झाले। आज दुपारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे व नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव धनंजय डोईफोडे यांच्या त्या मातोश्री होत। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। चीनच्या सीमेपर्यंत पोहोचणार रेल्वेचे जाळे, सुरेश प्रभू। नांदेड आयुक्तालयासाठी सर्वजण एकवटले। नांदेड प्रशासनाकडून रस्ता सुरक्षा अभियानाला मोटर वाहन रॅलीने उत्साहात प्रारंभ।
आर्यवैश्य महिला मंडळ हदगाव यांच्या वतीने स्वच्छता अभियान जनजागृती रॅली। स्त्री क्षेत्र युती महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन। शंतनु डोईफोडे यांना मातृशोक। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। जग आता जवळ आले, जवळ म्हणजे किती, अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ।